नमस्कार अमोल वाजे सुपर एक अकरा चार वर्ष पास पेरतो तर या वर्षी 303 ची नवीन वरायटी आली तर ती आम्हाला विठ्ठल बोरेंनी सांगितलं का ही वरायटी पेरून बघा पण मग दरवर्षी मला एक प्रॉब्लेम यायचा सुपर एक अकरा जेव्हा वाढती आणि पडती म्हणजे या वरात मी आतापर्यंत चार वर्षापासून गहू करतो तर चारही वर्ष गहू काना होणे किंवा पडणे या गोष्टी कायम होत राहतात तर या वर्षी तो म्हणे हळू पेरून पाहू म्हणे जर पडला तर बियाचे पैसे देऊ नका म्हणे तर आशेनुसार मी तो गहू पेरला पण मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गहू कोणत्याच प्रकारे किंवा कुठल्याच प्रकारे पडला नाही आणि बरोबर 111 जो पेरला तो थोडंफार काना होतो म्हणजे त्याची हाईट जास्त असल्यामुळे किंवा त्याचं वेट वरती ओंबीचं वजन जास्त असल्यामुळे काना होतो पण मग त्याच्या तुलनेत याची हाईट पण कमी आहे आणि पडायचं प्रमाण एक टक्का पण नाही किती बिघे जवळपास 6 बिघे होत म्हणजे 20 गुंठे 20 गुंठे किती बॅग टाकले तुम्ही जवळपास अर्धी बॅग जवळपास म्हणजे 13.5 आसपास बी पडले 13-14 किलो 14 किलो जवळपास आता मला एक सांगा याच्यात तुम्ही जर फुटव्यांची संख्या पाहिजे तर फुटवे किती देणार 14-15-17 आसपास मध्ये कमी आहे कारण की खालच्या बाजूने थोडस वावर थोडस म्हणजे याच्यानुसार जमीन जर चांगली असेल तर फुटवे संख्या चांगली आहे जर जमीन जर हलकड असेल तर ती फुटवे संख्या कमी बरोबर आणि दाणे किती आहे का उंबीमध्ये दाणे नाही मोजले तरी अंदाजे किती पण आता रेग्युलर त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्या उंबीची साईज आहे आणि याच्या उंबीची जी साईज आहे तर जवळपास म्हणजे सारखीच आहे पण मग थोडीशी त्याची जी उंबी थोडीशी मोठी आणि याची थोडीशी बारीक आहे सेंटीमीटर मध्ये जर सांगायचं झालं तर 15-13-14 सेंटीमीटर लांबी 15 सेंटीमीटर पर्यंत येईल 15 सेंटीमीटर पण मग हिच्यापेक्षा तिची जी लांबी आहे ती थोडीशी मोठी आणि याची थोडीशी अपुडी पण मग ठीक आहे पडायचं फुटवे किती यायची सुपर 111 त्याची लांबी आहे सांगतो त्याची लांबी आहे पण या आखुडी पण भरी होईल हा फरक आहे पडतो ना त्यावेळेस मामा दोघं जेव्हा पडतो ना त्यावेळेस त्याचं उत्पादन कमी होतं किंवा म्हणजे आपण म्हणतो ना खाली पडल्यामुळे त्याचं जे फुगवण क्षमता ती कमी ऑटोमॅटिक होऊन जाते आणि ऍव्हरेज कमी पडतं त्याच्यामुळे पर्याय मग जर त्याच्या तुलनेत जर याचं जर उत्पन्न जर वाढत असेल तर मग तुम्हाला काय वाटतं आताचा प्लॉट तुम्ही पाहिलाय हा प्लॉट तुमच्या समोर आहे तर किती टक्के तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित